रवींद्र पाटील साहेबांचा प्रवेश असेल किंवा अलिबागचे आपले झेडपी सदस्य छोटम भाऊ भोईर यांचा प्रवेश असेल किंवा अनेक नगरसेवक पंचायत समिती सदस्य झेडपी सदस्य यांचा संपूर्ण कोकणातले अनेक प्रवेश असतील हे त्या ठिकाणी ताकदीनं करण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून एका टाळ्या रवींद्र चव्हाण साहेबांसाठी वाजवूया. मी आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की आजच्या या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वात हा मोठा प्रवेश होतोय असे आपले धैर्यशील दादा पाटील यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी आपण संपन्न करावा. त्यांना सर्वांनी टाळ्यांच्या कचरा धैर्यशील पाटील साहेब स्वागत करायचं. या ठिकाणी आपले नेते धैर्यशील दादा पाटील यांचा प्रवेश या ठिकाणी आदरणीय नेतृत्वाच्या हस्ते पार पडलेला आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या धर्मपत्नी ज्यांनी ताकदीनं पेण विधानसभा असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ताकदीनं काम उभं केलं अशा सौ निलिमताई धैर्यशील पाटील यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या आदरणीय निलिमताई पाटील यांचा बहुमान त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेला आहे. यानंतर श्री महादेव काशीनाथ दिवेकर शिव मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य आहेत यांचाही सन्मान या ठिकाणी आणि पक्ष स्वागत करावं अशी विनंती करतो. दत्तात्रय पाटील दत्तात्रय भुर्या पाटील जिथे मतदारसंघ झेडपी सदस्य प्रभाकर वासुदेव मात्रे वडकळ मतदारसंघ जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खेळुराम भोईर चिटणीस पेण विधानसभा मतदारसंघ अनेक मान्यवर अनेक झेडपी सदस्य श्री परशुराम पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पेण संजय डंगर लाईट कोण पेण तालुक्याचे होते संजय डंगर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. सन्माननीय संदेश शंकर ठाकूर पेण तालुका मंगेश दळवी मंगेशजी दळवी यानंतर काशीनाथजी पाटील अमरापूर विभाग जिल्हा परिषद मतदारसंघ चिटणीस आदरणीय चंद्रकांतजी घरत जिथे विभाग जिल्हा परिषद मतदारसंघ चिटणीस सन्माननीय सौ सुनीता शिवराम जोशी सन्माननीय नगरसेवका पेण नगरपालिका सोमेर पेणकर सन्माननीय सोमेर पेणकर नगरसेवक जे सन्माननीय मान्यवर मी ज्यांचं नाव पुकारतोय त्यांनी जागेवरच उभं राहून ज्यांना येणं शक्य नाहीये खूप मागे जागेवर उभं राहून आम्हाला हात दाखवावा आदरणीय नेतृत्वाला आपला हात दाखवावा. आपला पक्ष प्रवेश अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करूया. यानंतर सोमेर पेणकर नगरसेवक सन्माननीय ममता नरेंद्र पाटील आदरणीय नगरसेविका श्री विवेक शिवराम जोशी नगरपालिका क्षेत्रातले हे युवा पदाधिकारी या ठिकाणी यांचा पक्ष प्रवेश होतोय. यानंतर सौ मनीषा संजय भोईर ज्योतिरपाडा पंचायत समिती गणाच्या पंचायत समिती सदस्य आहेत यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय. श्री सिकंदर पाटील दादर पंचायत समिती गण चिटणीस श्री दिनेश खैरे कामारली पंचायत समिती गण चिटणीस सतीश कदम बाबळ पंचायत समिती गण चिटणीस अविनाशजी भोईर बाबळ पंचायत समिती गण चिटणीस नवज्योत तांडेल कासू पंचायत समिती गण चिटणीस चंद्रकांत परशुराम मात्रे शिहू पंचायत समिती गण चिटणीस सोमा दरवडा वरसई पंचायत समिती गण चिटणीस सोपान शेलार वरसई पंचायत समिती गण चिटणीस दर्शनाताई पाटील यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय. पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या आहेत त्यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती पेण यांचं संचालक मंडळ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. भाऊ खंडू एरणकर
सन्माननीय रामदास खेड्या घासे, सुरेश पांडुरंगजी पाटील, प्रफुल्ल विठोबा म्हात्रे, कृष्णा धाया म्हात्रे, संदेश शंकर ठाकूर, भाऊ महादेव म्हात्रे, दादू भाऊ खोकले, नितीन अंबाजी पाटील, शरद वसंत पाटील, नीलम हरिश्चंद्र पाटील, स्मिता दयान पेनकर, लहू धर्मा आवाटे। यानंतर पेण तालुका खरेदी विक्री संघाचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करतायत। आदरणीय रघुनाथ रामराव रामभाऊ दळवी, विश्वनाथ हरिभाऊ कोठेकर, हरिश्चंद्र वसंत पाटील, महादेव सटू मानकर, जयवंत यशवंत नारकर, राजेश जगन्नाथ पाटील, रजनी मुरलीधर गायकवाड, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। सहकारी कृषी उत्पन्न विविध कार्यकारी सेवा संस्था यांचे पदाधिकारी, यांचे चेअरमन या ठिकाणी प्रवेश करतात। लक्ष्मण शंकर पाटील उंबर्डे चेअरमन, संदेश शंकर ठाकूर कणे चेअरमन, सन्माननीय तुरा म्हात्रे लाखोले, रवींद्र तुकाराम पाटील लाखोले, आत्माराम बाळाजी ठाकूर मंत्रीबेडी, शंकर महादेव पाटील शिर्की, जयवंत रामभाऊ पाटील शिर्की चाळ नंबर 2, दिलीप मारुती पाटील शिर्की चाळ नंबर 1, मणिराम रामा गावण शिर्की, या सर्व मान्यवरांचा ठिकाणी प्रवेश होतोय। तालुका सुधागड येथून बहिरामजी जाधव, विठोबा भिलारे, अमोल देसाई, संदेश कुंभार, नरेश खाडे, तालुका रोहा येथून नितीन तेंडुलकर, माजी सभापती चेतन तेलंगे, रोहा शहर प्रमुख शिवसेना यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। सन्माननीय संतोषजी पाटील, आदरणीय नगरसेवक आरिफ भुयार, उपनगराध्यक्ष यांचाही या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। त्यानंतर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। अंतोरेचे सरपंच अमित मधुकर पाटील, सर्व सन्माननीय सरपंच ज्योत्स्ना हरेश वीर आंबेघर, महेश लक्ष्मण पाटील उंबर्डे, संतोष दगडू बगे करोटी, सुनंदा बबन राऊत करंबेळी, रामा गणपत लेंडी कामारली, प्रवीण जगन्नाथ पाटील कोप्रोली, राजू दयाराम भोईर कोलेटी, मुरलीधर बळीराम बाळाराम भोईर कांदळे, किरण हनुमंत पवार रोडे, गणेश लक्ष्मण मनवे वरप, श्वेता राकेश पाटील वरवणे, प्रवीण मधुकर म्हात्रे वरेडी, नम्रता प्रवीण इंदुळकर वाकरूळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोकप्रतिनिधी, अनेक सरपंच, उपसरपंच, स्वप्नील पाटील जी रोडे सरपंच, सन्माननीय सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आपण पक्षप्रवेश आदरणीय नेतृत्वाच्या हस्ते झालेला आहे। यानंतर मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो। देवेंद्रजी उपस्थित असलेले, आदरणीय बावनकुळेजी उपस्थित असलेले, आदरणीय चव्हाण साहेब उपस्थित असलेले, रवी पाटील साहेब, माननीय प्रशांतजी ज्यांनी माझ्याकरता विशेष कष्ट केले, प्रयत्न केले, ते माननीय धारप साहेब, खर तर बरीच नावं या ठिकाणी घ्यावी लागतील आणि बरीच राहतील, त्यामुळे उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी आणि ज्यांनी आयुष्यभर पिढ्यान पिढ्या मला आणि माझ्या वडिलांना साथ दिली, ते माझे सर्व सहकारी मित्रांनो, आजचा क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि मला या गोष्टीची कल्पना आहे की केडर पार्टीमध्ये काम करणारी तुम्ही आम्ही सर्व मंडळी आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सामील होण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि जी ताकद, जी हिम्मत आणि ज्या निष्ठेनं आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केलं आणि शेतकरी कामगार पक्षाची मनापासून सेवा केली, त्याच पद्धतीनं काम आपण या पक्षामध्ये या ठिकाणी निश्चित, मला या गोष्टीची या ठिकाणी कल्पना द्यावी लागेल की आम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्ये भरभरूनच मिळालं। अगोदरच्या जन्माची पुण्याई होती म्हणूनच शेतकरी कामगार पक्षामध्ये जन्म मिळाला, काही कमी पडलं म्हणून नाही किंवा काही कुठे कुठला धसका घेतला म्हणून नाही, परंतु ज्या श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचं पुढारपण या ठिकाणी करायला लागत होतं, ज्या भूमिपुत्रांचे लढे या ठिकाणी लढायला लागत होते, लोकांचे प्रश्न जे उंबरच्या बाहेरचे होते, जे सार्वजनिक होते, त्याच्यामध्ये जे कष्ट करायला लागत होते, त्या सर्व प्रश्नांना या एका ठिकाणी कधीतरी या ठिकाणी धार यावी आणि होत असलेले प्रश्न, तयार होत असलेले प्रश्न
या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर ही निर्णायकी स्वरूपामध्ये कुठेतरी मिळावी या करताच या ठिकाणी हा हा प्रपंच या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून कुठे काही मिळालं नाही म्हणून नाही कुठल्या आमच्या अगोदरच्या पक्षात आम्हाला कमी पडलं म्हणून तर बिलकुलच नाही परंतु जो राष्ट्रीय प्रवाह आज भारतामध्ये या ठिकाणी जो तयार होतोय सर्वसामान्य मंडळी ज्या मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवतात महाराष्ट्रातली मंडळी जी देवेंद्रजींच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवतात आणि देश एक अखंडतेच्या एका प्रवाहाकडे या ठिकाणी जात चाललाय प्रगतीच्या प्रवाहाकडे जात चाललाय आणि अशा प्रसंगी आपण या ठिकाणी मागे पडू नये गोरगरिबांची कामं गोरगरिबांचे संसार सुखी ठेवण्याच्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी दिलेल्या दायित्व भविष्याच्या काळामध्ये व्यवस्थितरित्या निभवता यावं म्हणून या ठिकाणी हा म्हणून शेतकरी कामगार पक्षामध्ये जन्म मिळाला आणि त्याच तीच पुण्याई अजून संपली नाही म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची या ठिकाणी संधी मला मिळाली. मला माहिती आहे का तुम्हा सगळ्या मंडळींना काय या ठिकाणी अवघड जाते ते मला असं ज्यावेळी मी निर्णय ज्यावेळी घेतला तेव्हा मला वाटलं होतं की शेवटी निष्ठेनं या ठिकाणी काम करणारी आपण मंडळी आहोत यश 50% मिळेल परंतु आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आम्हाला या ठिकाणी जवळजवळ 90% यश मिळालं असं बोललं तर तुम्हाला राग येईल खरं तर 100% बोलायला पाहिजे पण अति आकडा बोलण्यापेक्षा मी तुम्हा मंडळींना एवढंच या ठिकाणी सांगेन की पिढ्यानपिढ्या मोहन पाटलांवर तुम्ही जी जबाबदारी टाकली मला एका गोष्टीचं मी कधी भानावर आलो मी पार्टी ऑफिसमध्ये बसलो होतो आणि पार्टी ऑफिसमध्ये बसलो होतो बेलवड्याचे पाटील मामा आले ते म्हणाले त्यावेळी माझा पक्षांतराच्या विषयी कुजबुज त्यांच्या कानी पडली होती त्यांनी मला सांगितलं की धैर्यशील पाटील आम्ही तुझ्या वडिलांच्या नादी लागलो आयुष्यभर आमचं काय वाईट नाही झालं आमचं चांगलं झालं आता आमची पोरं तुझ्या नादी लागलीत तर आमची पोरं जर तुझ्या नादी जर लागली असतील तर त्यांचं सुद्धा भलं करण्याचं काम या ठिकाणी काळाचा प्रवाह ओळखण्याचं काम यांचं पुढार पण नीट राहील आणि लोक त्यांना पुढारी मानतील याचं भान सुद्धा तुला या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे. मी त्या मामांना मुद्दाम थोडा एक प्रश्न विचारला की मामा आपण आपला पक्ष सोडायचा ते म्हणाले बाळा सोडायचा नाही आपण आपला सगळ्याचा सगळा पक्ष घेऊन आपण या ठिकाणी जायचं त्यांच्या एका वाक्यानं माझ्या डोळ्यासमोरचा सगळा आमदार या ठिकाणी दूर झाला. मी पुन्हा तुम्हा मंडळींना शब्द देतो मोहन भाईंनी जी जबाबदारी या ठिकाणी जी स्वीकारली ती जबाबदारी धैर्यशील पाटील आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हा आम्हा सगळ्या मंडळींची या ठिकाणी स्वीकारेल. आपल्या अगोदर सुद्धा काही मंडळी पक्षामध्ये या ठिकाणी आहेत त्यांचं आणि आपलं अस्तित्व कसं राहील तर दुधामध्ये जर साखर टाकली तर दुधाची गोडी वाढते दूध ओसांडून जात नाही याची सुद्धा खबरदारी आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी घेऊ आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या व्यासपीठावरील सर्व मंडळींच्या वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य या ठिकाणी सुरक्षित करण्याची हमी मी या सर्व मंडळींकडून घेतलेली आहे ही सुद्धा कल्पना तुम्हा सगळ्या मनापासून जी साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भारतीय जनता पक्षाचा आज महाराष्ट्र करता आणि आपल्या करता आनंदाचा दिवस आहे. 10 वर्ष ज्यांनी विधानमंडळात माझ्यासोबत काम केलं उत्कृष्ट विधानसभेत आपल्या सर्वांचा विकास झाला पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे कोकणातल्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्न विधानमंडळात त्यांनी मांडले आणि आज माननीय आपल्या देशाचे नेते आणि पंतप्रधान विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी त्यांनी संपूर्ण भारताला जगामध्ये सर्वोत्तम देश बनवण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ती करता आपण या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतायत पक्षात प्रवेश केला आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचं अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी असलेले आपले नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास करून माननीय आपले नेते धैर्यशील पाटील यांनी पक्ष प्रवेश केला. आपण सर्वांनी आज यादी बघितल्यावर खरं तर मी सर्वांचं अभिनंदन करतो
माझ्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात रवी चव्हाणांनी ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश केले आज हा सर्वात मोठा पक्ष प्रवेश या ठिकाणी झाला। रवी चव्हाणांचे खूप खूप आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो। खरं तर या पक्ष प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला खूप मोठं बळ मिळालं आहे। महाराष्ट्रामध्ये आपली जी आपण संकल्प केलाय की माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये 45 प्लस आणि विधानमंडळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये 200 प्लस आपण जो नारा दिला त्यावेळी विधानमंडळात 200 प्लस आमदार देवेंद्रजी आणि एकनाथच्या नेतृत्वामध्ये आपल्याला जे आपला संकल्प आहे एवढाच नाही आहे, या राज्यातल्या संपूर्ण नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या सहकार क्षेत्रातल्या सर्व आणि सरपंचापर्यंत या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना जे यश प्राप्त करायचं आहे त्या यश प्राप्त करण्याकरता आज या प्रवेशांनी मोठी त्या ठिकाणी भर पडणार आहे। खरं तर मी एवढंच सांगेन की धरेशीर पाटीलजी आणि आपले सर्व त्यांच्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी वैनिवर सर्व आपण सर्वांना आश्वस्त करतो की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जे विश्वास आपण ठेवला आहे देवेंद्रजी खरं तर मी आता आपल्याला खूप मांडू शकणार नाही, खूप जास्त वेळ झाला आणि इथे गर्मी खूप होते आहे, आपण त्यांना बाहेर टाकला असतं बरं झालं असतं, पण देवेंद्रजींनी एकदा शब्द दिला तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते शब्द कधी ते मागे घेत नाही, त्यांच्या आयुष्याची विश्वासार्थ हेच आहे की जोही माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पक्ष प्रवेश होतो त्याचा खऱ्या अर्थाने त्या पक्ष प्रवेशाला खऱ्या अर्थाने पुढच्या काळात जो त्यांनी जो काही शब्द दिला तो निश्चितपणे ते पाळतात। आणि आज मला राज्याचा अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा रवी चव्हाणच्या नेतृत्वामध्ये हा जो पक्ष प्रवेश झाला आहे मी खूप खूप धरेशीर यांचं अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो की भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये जे जे पक्ष प्रवेश या ठिकाणी झाले आहे सर्वांना मान सन्मान आणि सर्वांचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांभाळून घेण्याची आम्ही सर्व प्रयत्न करू, कुणालाही मन दुखणार नाही, कुणावरही त्या ठिकाणी अन्याय झाल्यासारखं वाटणार नाही एवढा शब्द मात्र आपल्याला सर्वांना देतो, खूप खूप धन्यवाद। माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आपले कोकणाचे प्रभारी आणि आमचे सहकारी मंत्री रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय आमदार रविशेठ पाटील, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूरजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे बाळासाहेब पाटील, विक्रांत पाटील आणि ज्यांच्या प्रवेशाकरता आपण या ठिकाणी आलो असे तरुण तडफदार ज्यांना रायगडचा आवाज म्हणून आपण संबोधू शकतो धैर्यशील पाटीलजी, आमच्या वहिनी आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की धैर्यशील पाटलांचा आज प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झाला आहे। खरं म्हणजे मी रवी चव्हाणजी आणि धारप साहेबांचे आभार मानेन कारण मी स्वतः 14 साली हा प्रयत्न करून बघितला होता पण तेव्हा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला होता, पण मला सारखं वाटायचं की आपला हा अतिशय धडाडीचा युवा नेता आपला मित्र आपल्या सोबत असला पाहिजे। विधानमंडळामध्ये मला माननीय मोहन पाटील साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली, धैर्यशीलसोबत काम करायची संधी मिळाली आणि हे कुटुंब ध्येयाने प्रेरित असलेलं कुटुंब आहे, केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे लोक नाही आहेत तर समाजाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवून राजकारण करणारे हे लोक। आज इतका मोठा हा जो काही लोकांचा गोतावळा म्हणा मेळा म्हणा जे काही आपण त्याला म्हणू हा जो तयार झाला एक प्रकारचं एक बृहत कुटुंब तयार झालं याचं एकमेव कारण हे आहे की सातत्याने सामान्य माणसाकरता त्यांनी लढाई केली आहे।
मी सभागृहात सातत्याने आम्ही अनेक वर्ष विरोधी बाकावर एकत्रित बसलो, त्यावेळेस मी बघितलं की आपले प्रश्न अत्यंत धडाडीने ते मांडायचे, ते चांगले वक्ते तर आहेतच पण प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडण्याची एक पद्धत ही त्यांच्यामध्ये सातत्याने. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही अनेक प्रश्न घेऊन ते माझ्याकडे यायचे, माझ्यापरीने जे सोडवायचं शक्य होतं ते सोडवायचा प्रयत्न मी करायचो, पण लॉंग मार्च असेल, पदयात्रा असेल, आंदोलनं असतील, ती सातत्याने ते करतात आणि त्यामुळेच जनतेमध्ये राहून जनतेची कामं करणं या संदर्भात सातत्य त्यांचं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे भारतीय जनता पक्षात असलं पाहिजे हे आम्हाला याकरता वाटत होतं की शेवटी आज तळागाळातल्या माणसाचा विचार करणारं नेतृत्व जर कोणी असेल तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व. शेतकरी कामगार पक्षाने ज्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा विचार किंवा त्याकरता लढा एकेकाळी प्रचंड मोठ्या पद्धतीनं दिला, आज त्याच वर्गाची चिंता करणारे जर कोणी असतील तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. त्यामुळे तुम्ही पक्ष जरी बदलत असलात तरी धरेशीलजी विचार बदलत नाही आहात. तुमचा जो विचार आहे कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित यांच्या विकासाचं कार्य करायचं, तेच कार्य मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही देखील करतो. मला असं वाटतं की अतिशय योग्य निर्णय आपण घेतलाय, कारण शेवटी आपल्या लोकांना योग्य दिशा द्यायची असेल, त्यांचा योग्य विकास करायचा असेल तर राष्ट्रीय मुख्यधारेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्यांचा विकास करता येत नाही. आणि म्हणून एक प्रकारे या सगळ्यांना तुम्ही राष्ट्राच्या मुख्य धारेत आणलाय आणि आमचे अध्यक्ष बावनकुळेजींनी जो शब्द दिलाय की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आलेले लोक आहेत त्यांना या कुटुंबामध्ये कधीच परक वाटणार नाही, आपण या कुटुंबाचा भाग आहोत असंच त्यांना या ठिकाणी वाटेल आणि त्या सगळ्यांची काळजी ही निश्चितपणे कुटुंब प्रमुख म्हणून बावनकुळेजी असतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे हे या ठिकाणी घेऊ हे आश्वासन देण्याकरता खरं म्हणजे मी या ठिकाणी आलो आहे. आणि जसं आपण सांगितलंय खरंय, जुने आहेत, नवीन आहेत, आज रवी शेठ त्या ठिकाणी आमदार आहेत, तुम्ही आता त्या ठिकाणचे माजी आमदार आहात, तुम्ही आमचे नेते आहात, या ठिकाणी रवी चव्हाण सगळं काम पाहतायत, आपले सगळे एवढे कार्यकर्ते आहेत, आपल्याला एक कुटुंब म्हणून काम करायचं आहे, आता आपल्यात संघर्ष नाही आहे आणि आपला पक्ष एवढा मोठा आहे की सगळ्यांना संधी आहे, कोणाची संधी डावलली जाणार नाही, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे संधी मिळेल, कुठेही वाद नव्याचा जुन्याचा याचा त्याचा असा वाद या ठिकाणी असणार नाही, तर आपल्याला सगळ्यांना मिळून एका दिशेने काम करायचं आहे या दृष्टीने आपण निश्चितपणे पुढे जाऊ. आणि म्हणून मला आज या निमित्ताने धैर्यशीलजी आपलं बहिणींचं आपल्यासोबत आलेल्या जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, सभापती असतील, आपले सरपंच असतील, आपले पंच असतील, आपले मार्केट कमिटीचे सगळे मेंबर असतील, या सगळ्यांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजपासनं एक नवा अध्याय हा तुम्ही सुरू केलाय आणि तो अध्याय आता यशस्वीपणे तुम्ही पूर्ण कराल अशी शुभेच्छा देऊन माझं बोलणं सुरू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.